पाच-आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या पथकाला खामला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अमजनेजा स्पाच्या आड गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी माहितीची शहानिशा केली व सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास डमी ग्राहक पाठवण्यात आला. तेथे सौदा झाला व डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे 4 मुली व महिला आढळून आल्या. पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकासह 3 जणांना ताब्यात घेतले. 3ही आरोपीविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. या भागात अनेक दिवसापासून देहव्यापाराचे काम सुरू होते. गरीब घरातील मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करविल्या जात होता. मुली महिलांना अगोदर मसाज पार्लरच्या नावाखाली कामावर ठेवले जात होते व त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते. पोलीस या रॅकेटच्या इतर लिंक शोधत आहे. पोलीस ठाणे अंतर्गत खामला इथे अमंजना स्पा इथे अवैधरित्या देहव्यापार चालतो अशी माहिती क्राईम ब्रँचचे SSB पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार SSB पथकाचे पोलीस निरीक्षक श्री सरीन दुर्गे साहेब व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी रेड कारवाई केली असता त्यांना 3 आरोपी ज्यात 1 पुरुष आणि 2 महिला असे गरीब भोळ्या बाबड्या ज्या काही पीडित आहेत त्यांच्याकडून पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंटरद्वारे रेड कारवाई करण्यात आली आणि त्याच्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी रिपोर्ट दिला. पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र थोटे यांच्या लेखी तक्रारीवरून पोस्टेला कलम 3, 4, 5, 7 पीटा ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री बोराडे करीत आहेत.